पनवेल महापालिका क्षेत्रात भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहेत त्या अंतर्गत आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण तसेच नवनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली खोट गावात महापालिकेमार्फत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे या कामाचे पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी भूमिपूजन झाले दरम्यान यावेळी नितेश पाटील यांच्या स्वखर्चातून घोट आय लव घोट गाव हे सेल्फी पॉइंट उभारण्यात आले असून याचेही परेश ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले पनवेल भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने व सातत्याच्या पाठपुराव्याने तसेच नवनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक एक फेज दोन ते घोट नदी तसेच स्मशानभूमी लगतच्या रस्त्याचे नितेश पाटील यांच्या प्रयत्ना पावसामुळे डांबरीकरणाचे काम तातडीने मंजूर झाले असून हो या कामाचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन झाले यावेळी माजी नगरसेवक हरेश केणी भाजप नेते निर्दोष केणी कैलास घरत विनेश कदम हिलोजी निघुकर निलेश प्रधान संजय कोळी नाना प्रधान भगवान पाटील हरिश्चंद्र जाधव कमळाकर पाटील कैलास पाटील संदीप दारावकर प्रशांत दारावकर प्रभाकर पाटील संजय निघूकर नवनीत निघूकर बाळाराम पाटील रुपेश प्रधान विश्वनाथ पाटील शिवाजी गोंधळी रुपेश निघूकर रमेश पाटील बाळा धुमाळ संभाजी गोंधळी सुशांत कदम रुपेश कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे औचित्य साधून नितेश पाटील यांच्या माध्यमातून घोट गावात आय लव्ह घोट गाव हे सेल्फी पॉइंट उभारण्यात आले आहे त्यामुळे घोट गावाच्या सौंदर्यात भर पडली असून याचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले